मिरज शहरातील कुपवाड रोड द्वारकानगर येथील ऍसिड गोडाऊन मध्ये स्फोट होऊन आग लागल्याप्रकरणी गोडाऊन मालक मिलिंद मारुती बाबर राहणार यांच्यावर महात्मा गांधी चौकी पोलिसांनी गुन्हा दाखल केला ज्वलनशी असलेल्या ऍसिड केमिकलचा सा साठा करून गोडाऊनमध्ये अग्निरोधक यंत्रणा ठेवली नसल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला कुपवाड रोडवरील द्वारकानगर येथे मिलिंद बाबर यांची मिलिंद केमिकल मार्केटिंग नावाने कंपनी आहे शौचालयाची स्वच्छता करणारे ऍसिड आणि फिनेल कारखान्यात निर्मिती केली जाते यासाठी ऍसिड वापर होतो मिलिंद बाबर यांनी दोन तीन दिवसापूर्वी लाखो रुपयांचे आणि केमिकल आणून ठेवले होते शुक्रवारी सकाळी अकरा वाजता गोडाऊन मध्ये देवपूजा करीत असताना त्यांनी अगरबत्ती लावली पायाखाली केमिकलचे काही कागद पडले होते काही वेळानंतर अगरबत्तीच्या ठिणग्या या कागदावर पडून गोडाऊन मध्ये अग्निताडव सुरू झाले सुमारे तीनशे किलो वजनाच्या ऍसिडच्या सहा कॅनचा धडाधड स्फोट झाला मध्ये आग लागल्याचे कळताच महात्मा गांधी चौकी पोलीस ठाण्यातील सहाय्यक निरीक्षक रविराज फडणीस यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी धाव घेतली आग विजवत असताना रविराज फडणीस यांच्यासह पाच पोलीस जखमी झाले होते गोडाऊनमध्ये ऍसिड आणि केमिकलचा सा साठा असताना अग्निरोधक यंत्रणा किंवा पाण्याची कोणतीही सोय नव्हती अग्निशमन विभागातील अधिकाऱ्यांनी पाहणी केली मात्र अग्निरोधक यंत्रणाच ठेवली नसल्याचे पाहणी स्पष्ट झाले त्यामुळे गोडाऊनमधील सुरक्षितेकडे सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करून तसेच ऍसिडच्या गोडाऊनमध्ये अगरबत्तीसारख्या ज्वलनशील घटकांचा वापर करून आग लागण्यास कारणीभूत ठरल्याप्रकरणी महात्मा गांधी चौकी पोलिसात गोडाऊन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला